विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची अपक्ष आणि लहान पक्षाच्या नेत्यांशी वेगवेगळ्या गाठीभेटी, पोडापोडीचं राजकारण सुरू असल्याची चर्चा। महाविकास आघाडीला फक्त 2-3 मतांची गरज, त्यामुळे भाजपच्याच 5व्या उमेदवाराची अडचण होईल। काँग्रेस नेते आणि मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईमध्ये दाखल, पवईच्या रेनेसा हॉटेलमध्ये आमदार दाखल होण्यास सुरुवात। शिवसेनेनं बोलावली आमदारांची तातडीची बैठक, 4 वाजता आमदारांना सह्याद्री अतिथीगृहावरती हजर राहण्याचे आदेश। अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदान करता यावं यासाठी केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी, याचिकेला ईडीचा जोरदार विरोध। विधान परिषदेचं मत देताना संजय राऊतांनी माझ्यासोबत राहावं, आमदार देवेंद्र भुयार यांचा संजय राऊतांना चिमटा। राज्यसभेमध्ये पराभवानंतर संजय राऊतांकडून अपक्ष आमदारांवरती खापर। 2014 मधल्या थकीत बिलासाठी सदाभाऊंचा ताफा अडवणाऱ्या सांगोल्यामधल्या हॉटेल मालकावरती गुन्हा दाखल, सदाभाऊंकडून बिल थकवल्याच्या आरोपाचं खंडन। बिलासाठी ताफा अडवणाऱ्या हॉटेल मालकामागे टोमॅटोसारखे गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचं षडयंत्र, सदाभाऊ खोतांचा आरोप, गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी। राहुल गांधींच्या ईडी चौकशीविरोधात नागपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन, आंदोलनामध्ये शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती। नागपूरमधील काँग्रेसच्या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांचा झेंडू, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांकडून एका आंदोलकांची ढकलाढकली, धक्का लागल्यानं आंदोलक जमिनीवरती कोसळला। राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधामध्ये पुण्यामध्ये काँग्रेस आक्रमक, काँग्रेसचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन। औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काँग्रेसचं आंदोलन, ईडी विरोधामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। कल्याणमध्ये तहसील कार्यालयाच्या समोर काँग्रेसचं निषेध आंदोलन, राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी प्रकरणावरून कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। राजापूर रिफायनरी प्रकल्प होणारच, रिफायनरीला कोणताही विरोध राहिलेला नाही, भाजपचे नेते निलेश राणेंचा दावा। बारसू सोलगावसह नाणारवासीय रिफायनरी प्रकल्पासाठी सकारात्मक। मुंबईमधील अनधिकृत बांधकामांसंदर्भामध्ये नितेश राणे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, मुंबईमधील अनधिकृत बांधकामांना शिवसेनेच्या नगरसेवकांचीच परवानगी, निलेश राणेंचा दावा। मुंबईमधील अनधिकृत बांधकामांना दिली जाणारी परवानगी जीवघेणी, राणेंची प्रतिक्रिया। पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा अनट्रेसेबल, नुपूर शर्मा यांना शोधण्यामध्ये अद्यापही मुंबई पोलिसांना यश नाही, 5 दिवसांपासून मुंबई पोलिसांचं पथक दिल्लीमध्ये। शुक्रवारच्या नमाजानंतर नुपूर शर्मांच्या विरोधामध्ये आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन यंत्रणा अलर्टवर, नमाजानंतरचे अनुचित प्रकार टाळण्यासाठी सायबर सेलचा मेगा प्लॅन। लष्कर भरतीच्या अग्निपथ योजनेसाठी वयोमर्यादा 23 वर्षांवर, देशव्यापी आंदोलनानंतर सरकारचा निर्णय, फक्त या वर्षापुरतीच शिथिलता। सलग 3र्या दिवशी अग्निपथ योजनेचा तरुणांचा विरोध, बिहारच्या समस्तीपूरमध्ये आंदोलक तरुणांनी गुवाहाटी एक्सप्रेसचे डबे पेटवले, हाजीपूर बरौनी या मार्गावरच्या मोहिनुद्दीन स्टेशनवरची घटना। बिहारच्या बलियामध्ये अग्निपथ योजनेविरोधामध्ये आंदोलन, तरुणांकडून अनेक ठिकाणी दगडफेक, पोलिसांचा आंदोलकांवरती लाठीचार्ज। बिहारच्या बक्सरमध्येही अग्निपथ योजनेच्या विरोधामध्ये विद्यार्थी रस्त्यावर, डुमराव रेल्वे स्थानकावरती पहाटेपासून रेल्वे ट्रॅकवरती टायर जाळून विद्यार्थ्यांचं आंदोलन। यंदा 10वीचा 96.94% निकाल, कोकण विभाग अव्वल तर नाशिक विभाग सर्वात कमी निकाल, यंदाही मुलांपेक्षा मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक, एबीपी माझाच्या वेबसाईटवरती निकाल पाहण्याची सुविधा। आयटीआय प्रवेशासाठी आजपासून प्रक्रिया सुरू, यंदा 1,49,268 जागांसाठी प्रवेश। बुलडाणा जिल्ह्यामधील 5 तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस, साखरखेरडामधल्या भोगावती नदीवरील पूल वाहून गेला, खामगाव सिंदखेड राजा मार्गावरील वाहतूक ठप्प, पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर।
अकोल्यामध्ये जोरदार पाऊस, बस स्थानकाच्या समोरील 20 दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या भुयारी मार्गामध्ये पाणी साचलं। सीताबाई महाविद्यालयाच्या समोरच्या कॉम्प्लेक्समध्ये पाणी घुसल्यानं बेसमेंटमध्ये दुकानांचं मोठं नुकसान। मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये पावसाच्या सरी, दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर वाढला। यवतमाळ जिल्ह्यामधील धूळ पेरणी धोक्यामध्ये, पावसानं दडी मारल्यानं धूळ पेरणी संकटामध्ये, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। राजापूर परिसरामधील नदीपात्रामध्ये असलेला गाळाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती। महामार्गाचं काम सुरू असताना कंत्राटदारानं अर्जुना नदीपात्रामध्ये टाकलेला गाळ अद्यापही नदीपात्रातच। आसामच्या पाथरखोला भागामध्ये भूस्खलन, त्रिपुरा आणि आसामकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत, रस्त्यावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा। आज उद्या आणि रविवारी मध्यरात्री मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक, दादर स्थानकामध्ये पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यासाठी माटुंगा ते भायखळ्याच्या दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार। रेल्वेमधल्या बुरट्या चोरांचा आमदार किशोर जोरगेवारांनाही फटका, सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून आमदार जोरगेवारांचे 2 महागडे फोन चोरीला, पंचायत राजचा दौरा आटोपून जोरगेवार मुंबईकडे येत असतानाची घटना। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळच्या वसई फाटाजवळ देशी बारमध्ये कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये हाणामारी, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल। समृद्धी महामार्गावरती अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात, अपघातामध्ये ट्रक चालकाचा मृत्यू। नाशिकमधील जलालपूर परिसरामध्ये शेतीच्या वादामधून हत्या, पुतण्यानं चुलत्याच्या डोक्यामध्ये टिकाव मारत केली हत्या, नाशिक तालुका पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल। नाशिकमध्ये घरफोडी करणाऱ्या 3 गुन्हेगारांना अटक, पोलीस टोळीमधील इतर आरोपींच्या शोधामध्ये। भंडारा जिल्ह्यामधील सोनका पळसगाव इथे रानडुकरांच्या हल्ल्यामध्ये शेतमजूर महिला जखमी, जखमी महिलेवरती साकोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार। नंदुरबारमधील श्रावणी रेल्वे गेटजवळ डंपर आणि रिक्षाचा भीषण अपघात, अपघातामध्ये 6 जण गंभीर जखमी। पुणे महानगरपालिकेच्या पुण्यामधील धायरी भागामधील अनधिकृत बांधकामावरती कारवाई, जॉ कटरच्या सहाय्यानं 6 मजली इमारत जमीनदोस्त। पुरंदर तालुक्यामधील नीरामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, कारवाईमध्ये विदेशी मद्यसाठा जप्त, 66 लाखांच्या दारूसह एकूण 91,77,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त। गोव्याच्या वागातोर समुद्र किनाऱ्यावरती बेशिस्त पर्यटकांचा धुमाकूळ, दिल्लीच्या पर्यटकानं थेट बीचवरती गाडी घुसवली, पोलिसांनी गुन्हा दाखल करत बेशिस्त पर्यटकाला घेतलं ताब्यात। रत्नागिरी पोलिसांच्या वतीनं मिशन आधार अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी मेळाव्याचं आयोजन, मेळाव्यामध्ये 500 अधिक ज्येष्ठ नागरिकांची हजेरी। चिपी विमानतळावरती कोल्ह्यांना पळवण्यासाठी नामी युक्ती, ध्वनी क्षेपकाच्या माध्यमातून वाघाच्या डरकाळीची ध्वनीफीत लावून कोल्ह्यांना पळवण्याचा प्रयत्न। मुंबई आणि परिसरामधल्या 3रा विमानतळासाठी हालचाली सुरू, पालघर जिल्ह्यामध्ये 2 जागांची चाचपणी सुरू असल्याची माहिती। हवाई इंधनाच्या दरामध्ये 16% वाढ, यावर्षी 6 महिन्यांमध्येच 11 वेळा दर वाढले। स्पेक्ट्रमच्या लिलावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिल्यामुळे भारतामध्ये मार्च 2023 पासून 5G इंटरनेट सेवेला सुरुवात होण्याची शक्यता। उत्तराखंड सरकारकडून प्रथमच चारधाम यात्रेला येणाऱ्या यात्रेकरूंना 1 लाख रुपयांच्या अपघात विम्याची घोषणा, मंदिर समिती आणि मानव उत्थान सेवा समितीच्या सहकार्यानं हे विमा कवच देण्यात येणार। हिमाचल प्रदेशमधील कुलू जिल्ह्यामध्ये पॅराग्लायडिंग अपघातामध्ये 2 मृत्यू, झालेल्यांमध्ये प्रशिक्षक आणि 1 पर्यटक। वर्ध्यामधील बोर व्याघ्र प्रकल्पामधील ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये दुर्मिळ ल्युसिस्टिक अस्वल कैद, फिकट तमकिरी रंगाच्या अस्वल पाहण्यासाठी वन्यजीव अभ्यासकांसह पर्यटक उत्सुक। सुदानमध्ये आर्थिक संकटामुळे उपासमारी वाढली, सुमारे 15 लाख लोकांवरती उपासमारीचं संकट असल्याचा अंदाज, परिस्थिती सुधारली नाही तर उपासमारीचं संकट आणखी वाढण्याची शक्यता।
अमेरिकेमधल्या वायोमिंग आणि मॉन्टाना यामधल्या नदीच्या खोऱ्यामध्ये पूर, पुरामुळे येलोस्टीन नदीवरील महत्त्वाचा पूल वाहून गेला, पुलामुळे परिसरामध्ये मोठं नुकसान. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.